नमस्कार कावेरी स्मार्ट क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पुरीसोबत बनवले जाणारी मसालेदार बटाट्याची भाजी त्याबरोबरच मध्ये सेवयाची खीर बनविणार आहोत कमी वेळेत आणि पटकन होणाऱ्या ह्या दोन रेसिपी आहेत चला तर मग बनवूयात आपण बटाट्याची भाजी बनवूयात त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवा त्या कढईमध्ये मी इथे एक पळी आणि अर्धी पळी दीड पळी तेल घेतले तेल आपण छान असं गरम करून घेऊयात तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली त्यामध्ये आपण कांदा घालूयात मी ते एक मध्यम आगाराचा कांदा कट करून घेतले तेलामध्ये छान असं फ्राय करून घेऊया यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घाला जास्त बारीक असं कट करू नका आलं लसूणची पेस्ट घाला एक चमचा आणि तेलामध्ये छान लालसा रंग येऊच्यापर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे ह्याच्यामुळे अद्रकचा फ्लेवर खूप छान येतो भाजीमध्ये याबरोबरच एक टोमॅटो बारीक असं कट करून घेतले छान जास्त पिकलेले टोमॅटो घालायचं आणि ते टोमॅटो नरम पडूजेपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जे तुम्ही भाजी बनवाल तर ते एकदम चविष्ट लागेल आणि पुरीसोबत एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे जास्त मसाले आपण या भाजीमध्ये घातलेले नाही आहेत टमाटे एकदम छान असं नरम झाले यामध्ये हळद घाला थोडीशी अर्धा चमचा लाल तिखट घालायचं एक वेळ छान असं फिरवून घेऊयात तेलामध्ये ह्याच्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो यामध्ये एक चमचा धणे पावडर घाला आणि एक चमचा गरम मसाला तेही घालून तेलामध्ये छान असं परतून घ्या उकडून घेतलेले बटाटे आहेत मी इथे चार मध्यम आकाराचे चा बटाटे एकदम मस्त नरम उकडून घेतले त्याला हाताने छान असं फोडून घ्या आणि ते यामध्ये या मिक्स करून मसाले छान असं बटाट्याला कोट होच्यापर्यंत एक वेळा छान असं मिक्स करून घ्या मी इथे मिक्स करून घेतले यामध्ये आपण पाणी घालूयात मी इथे अर्धा ग्लास पाणी घेतले तुम्हाला जर थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त घाला यामध्ये मीठ घालूयात छान असं एक वेळा आपण मिक्स करून घेऊयात गॅसचा फ्लेम हाय करून छान अशी एक उकळी काढून घ्या छान अशी उकळी फुटली आहे आता आपण पळीने एक वेळा छान असा मिक्स करून घेऊन कन्सिस्टन्सी चेक करा तुम्हाला जर अजून थोडी घट्ट हवी असेल तर वेळ शिजवू शकता यामध्ये कोथिंबीर घालूयात ही कन्सिस्टन्सी बरोबर आहे गॅस बंद करून घेऊयात सध्या सोप्या पद्धतीने मसालेदार बटाट्याची भाजी तयार आहे आपण हे बाजूला ठेवूयात आणि सेवयाची खीर बनवूयात त्यासाठी गॅसवरती एक कढई किंवा पातेलं ठेवा त्यामध्ये एक चमचा तूप घाला पळीने आपण छान असं तूप वितळून घेऊयात तूप वितळलं गेले यामध्ये काजू घालूयात तेही तुपामध्ये छान असा रंग येऊजेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत यामध्ये मणुका घालूयात तेही तुपामध्ये छान असं भाजून घेऊयात एकदम छान असा रंग आला आहे आता आपण हे काढून घेऊयात एका वाटीमध्ये मी इथे काढून घेतले त्याच उरलेल्या तुपामध्ये आपण सेवया घालूयात ह्या मार्केटमध्ये अगदी सहज मिळतात ह्या मैद्याच्या आहेत आपण घरी बनवलेले असेल तेही घेऊ शकता तेही आपल्याला मंद्याचेवरती तूप घालून छान असं सोनेरी रंग येऊजेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कमी वेळेत आणि अगदी सहज पटकन अशीही सेवयाची खीर तयारी होते आणि खायला पौष्टिकही असते गुढीपाडव्याला श्रीखंडासोबत तुम्ही ही रेसिपीसुद्धा ट्राय करू शकता एकदम छान असा रंग आला यामध्ये आपण छान असं उकळत ठेवलेलं दूध घालायचं एकदम गरम दूध आहे लक्षात ठेवा गार दूध नाही घालायचं तुम्ही जोपर्यंत शेवया भाजून घेता तोपर्यंत बाजूच्या गॅसवरती दूध छान असं गरम करून घ्या किंवा उकळत्या दुधामध्ये ह्या सवया तुम्ही घालून छान असं शिजवून घेऊ शकता मी यामध्ये गरम दूध घालून एकदम छान असं शिजवून घेते गॅस मंदाचेवरती ठेवून आपल्याला पळीने छान असं ढवळत राहायचं आहे दूध उतू दू 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 जाऊ शकतं त्यासाठी आपल्याला छान असं मिक्स करत ह्या सेवया शिजवून घ्यायच्या आहे मी इथे शिजवून घेतले पाहताय ना तुम्ही शेवया एकदम छान अशा शिजल्या गे गेल्यात यामध्ये आपण खिचलेल्या खोबऱ्याचा खिस घालायचं मी इथे दोन चमचे घेतले त्याबरोबरच आपण तुपामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालूयात आणि मी दोन चमचे साखर घालते तुम्ही प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे एक वेळा आपण छान असं मिक्स करून घेऊयात जसं जसं थंड झालं ही शेवयाची खीर घट्ट होत जाते एकदम छान असं शिजल्या गेल्यात गॅस बंद करूयात तुम्ही सर्व करताना यामध्ये परत गरम दूध थोडंसं घालून छान असं मिक्स करून सर्व करू शकता मी एका बॉलमध्ये काढून घेते हेल्दी आणि टेस्टी गरमागरम शेवयाची खीर तयार आहे हा पाडवेला तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कावेरी स्मार्ट क्रिएशन्स थँक्स फॉर वॉचिंग